अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाकीखुर्द ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळेस वाकीखुर्दचे लोकनियुक्त सरपंच सुधाकर गंगाराम सुरवाडे यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक संविधान वाचन करण्यात आले। यावेळेस सरपंच सुधाकर सुरवाडे व डॉक्टर योगेश कुमार प्रकाश सरताळे यांनी संविधान दिनानिमित्त गावातील संपूर्ण नागरिकांना तसेच देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाप्रसंगी उपसरपंच राधा सरताळे, ग्रामसेवक राजू बोडखे, डॉक्टर योगेश सरताळे, नारायण सरताळे तसेच ग्रामपंचायत सदस्य कविता झलवार, पूनम ढाकरे, आरती पंचोळे, ईश्वर तेली, प्रकाश सुरळकर, मनोज पाटील, कर्मचारी संदीप सरताळे, अजय तेली, विनोद सरताळे, रामचंद्र पाखरे, संतोष पाटील, ईश्वर सुरळकर यांच्यासह मोठ्या संख्येने वाकी खुर्दचे नागरिक उपस्थित होते। नमस्कार, आज ग्रामपंचायत वाकी खुर्द येथे 26 नोव्हेंबर 2023 रोजी भारताचे संविधान आज वाचन करण्यात आले व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार देऊन त्यांचे पूजेस पुष्पहार देऊन करण्यात आले। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतासाठी समर्पित केले। तरी सर्व देशवासियांना भारतीय संविधानानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय भारत। आज दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारतासाठी संविधान समर्पित केले। तरी सर्व समस्त भारतीयांना, आमच्या गावकऱ्यांना तसेच समस्त देशवासियांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मी व माझ्या परिवारातर्फे तसेच लोकनियुक्त सरपंच श्री सुधाकर गंगाराम सुरवाडे तसेच ग्रामपंचायतीचे उपसरपंच सदस्य कर्मचारी या सर्वांतर्फे मी भारतीय संविधान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा। भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारे बंधुत्व प्रवदीर्ध करण्याचा संकल्प पूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतप्रत अर्पण करीत आहोत। भारत माता की जय। भारतीयांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। जय संविधान, जय भारत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।